आणखी एक महत्त्वाची बातमी आहे, ती म्हणजे पुणे नाशिक महामार्गावर शिवशाही बसनं पेट घेतलेला आहे. समोरच्या बाजूनं बसनं पेट घेतला असून संगमनेर तालुक्यातल्या चंदनापुरी शिवारातली जावळे वस्तीमध्ये ही घटना घडली आहे. सकाळी 7:15 सुमारास ही बस पेटली तर बस बाजूला घेत प्रवाशांना खाली उतरवल्यामुळे सुदैवानं जीवितहानी झालेली नाही, मात्र आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे. तर आता बातमी पाहणार आहोत ती म्हणजे मुंबई पोलिसांनी दोन खुनाच्या गुन्ह्यांचा उलगडा केलाय. एकानं चारित्र्याच्या संशयावरून आपल्या पत्नीचा निघृण खून केला असून तुरुंगातून जामिनावर बाहेर पडताच अवघ्या काही तासांमध्ये त्यानं आपल्या पत्नीला संपवलं, तर दुसऱ्यानं 8 महिन्यांपूर्वी प्रेयसीचा खून करून पुरावा नष्ट केला होता. पत्नीच्या हत्येप्रकरणी मुंबई पोलिसांनी नसीम अन्सारीला बेड्या ठोकल्यात. चारित्र्याच्या संशयावरून त्यानं पत्नीला संपवलंय. खरं तर आरोपी नसीमला पोलिसांनी एका गुन्ह्यात गजाआड केलं होतं, मात्र त्याचा पत्नी यास्मीनच्या चारित्र्यावर संशय होता. तुरुंगात एका साथीदारानं त्याचे कान भरले होते. तुरुंगातून जामिनावर बाहेर आल्यानंतर त्यानं पत्नीची हत्या केली. 4 वाजता जसा जेलमधून बाहेर पडला तसा तो घरी आला शिवलीला. त्यांनी त्याचं त्याच्या बायकोबरोबर मोठं कडाक्याचं भांडण झालं. त्याच्यानंतर परत रात्री 12:30 त्याची बायकोचं नाव यास्मीन आहे तिच्याशी त्याचं भांडण झालं. पण त्यांनी तिला खेचत पब्लिक टॉयलेटच्या दिशेने नेलं आणि तिथे त्यांनी भिंतीवर डोकं आटकून त्याचा तिचा जीव घेतला आणि त्याच्यानंतर तो घटनास्थळावर पळून गेला. जामिनावर तुरुंगाबाहेर आलेल्या नसीमला पत्नीच्या खून प्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. नसीम प्रमाणेच आणखी एका राक्षस पतीला मुंबई पोलिसांनी गजाआड केलाय. नासीरनं आपल्या साथीदारांच्या मदतीनं आपल्या प्रियसीचा खून करून पुरावा नष्ट केला होता. पूर्वी ते दोघे लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत होते, मात्र त्यांच्यात बिनसल्यानंतर दीपाली पुन्हा आपल्या कुटुंबासोबत राहत होती. मात्र गेल्या वर्षी जुलै महिन्यात ती बेपत्ता झाली होती. आपला गुन्हा पचला असं त्याला वाटलं होतं, पण खबऱ्यामुळं गुन्ह्याला वाचा फुटली. दोघांचे जुने संबंध होते, त्यानंतर ह्याचं लग्न झाले, निसारचं लग्न झालं होतं आणि लग्न झाल्यानंतर पण ही प्रायमरी इंटरोगेशनमध्ये असं लक्षात आलं आहे की ही त्याला ब्लॅकमेल करत होते आणि त्यानंतर त्या ब्लॅकमेलला कंटाळून त्यांनी त्याचा मर्डर केलेला. गुन्हेगार कितीही चलाक असला तरी तो कधी ना कधी उघड होतोच. 8 महिन्यांपूर्वीच्या हत्येचा उलगडा करून मुंबई पोलिसांनी आरोपीला गजाआड केलाय. अजित अशोक मांढरे, News 18 लोकमत, मुंबई. आणि या सगळ्या घडामोडीनंतर बुलेटिनमध्ये आत्ता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा News 18 लोकमत.